माधवनगर ग्रामपंचायत कार्यालयात गटारीची घाण फेकणाऱ्या आंदोलकावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कार्यालयात विशेष मासिक सभेत घेण्यात आला, अशी माहिती उपसरपंच राजकुमार घाटगे यांनी दिली. माधवनगरमधील वॉर्ड क्रमांक 3 गटारीची दुरुस्ती केली नसून ग्रामविकास अधिकाऱ्याकडून होणाऱ्या टोलवाटोलवीच्या निषेधार्थ भाजपाचे पंचायत राज सहसंयोजक सुमित निकम यांनी 13 रोजी दुपारी 1 सुमारास गटारीची पाणी ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामविकास अधिकारी कक्षामध्ये फेकून निषेध केला होता. या प्रकरणी 17 रोजी सकाळी 11 माधवनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विशेष मासिक सभा घेण्यात आली, मात्र कोरम अभावी विशेष मासिक सभा तहकूब करून पुन्हा आज सोमवारी 20 रोजी सकाळी 11:30 सुमारास ही विशेष मासिक सभा घेण्यात आली. सरपंच, काही मोजके सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांनी चर्चेअंती आंदोलन करते सुमित निकम यांच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करू असा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती उपसरपंच राजकुमार घाटगे यांनी दिली.